माझं नाव आहे प्रदीप गजानन हुद्देदार. माझं वय आहे 41 वर्ष आणि बाय प्रोफेशन मी फार्मासिस्ट आहे. एका नर्सिंग होममध्ये मी पार्टनर आहे, वर्किंग पार्टनर आहे आणि तिथं माझं फार्मसी शॉप पण आहे. कोविड वॅक्सिनचं रजिस्ट्रेशन मी ऑलरेडी पूर्वीच हॉस्पिटल थ्रू आमचं झालेलं होतं. पण पहिल्यांदा मनामध्ये शंका होती, काय होईल, कसं होईल, किती गर्दी असेल, काय असेल. पण आता जवळजवळ महिना, सव्वा महिना, दीड महिना झाल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण घ्यायला पाहिजे. तर आमच्या बऱ्याचशा स्टाफनी पण घेतलं, बऱ्याच डॉक्टरांनी घेतलं, तर मी आज इकडे आलो होतो. आल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की फार गोंधळ असेल, गडबड असेल, सरकारी हॉस्पिटल आहे, कशी पद्धत असते, काय पद्धत असते. पण अतिशय छान नियोजन आहे, सुबक नियोजन आहे. बऱ्याचशा सामाजिक संस्था, म्हणजे मला वाटतं भारतीय जैन संघटना किंवा अजून बऱ्याच संघटना त्याला मदत करत आहेत, बऱ्याच लोकांची त्याला साथ आहे. एस्पेशली जे सगळे स्टाफ मेंबर्स पण आहेत त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी सांगितलं की बसा तुम्ही इथे, इथं तुमचं रजिस्ट्रेशन होईल. 5 ते 10 मिनिटात रजिस्ट्रेशन झालं. 10-15 मिनिटात लगेच माझा नंबर पण आला. कोविडची पहिली लस घेतली. लस देताना पण त्या नर्सने व्यवस्थित माहिती दिली, कुठली लस देतोय, कशी देतोय, कशा पद्धतीने, कुठे बसायचं. 1/4 तास बसा म्हटले, काही त्रास झाला तर सिस्टरांना सांगा. अशी ते स्वच्छ सगळं वातावरण आहे. छान छान पद्धतीमध्ये लसीकरण झालेलं आहे आणि ह्या गोष्टीचं फार म्हणजे काय म्हणतात त्याला, एक स्वाभिमान वाटतोय की म्हणजे आपल्या ठिकाणी पण अशा पद्धतीचे म्हणजे एक नवीन नवीन कार्यक्रम येत आहेत आणि छान पद्धतीने सगळं ते मॅनेज करतायत. म्हणजे युजुअली अशा टाईपची व्यवस्था आपल्याला फॉरेनमध्ये किंवा अशा ठिकाणी बघायला मिळते. पण फार अभिमान वाटतोय की अशा पद्धतीने चांगल्या नियोजनबद्ध पद्धतीने सगळा हा कार्यक्रम सगळा पार पडतोय. धन्यवाद. थँक्यू.